तुम्ही माझ्या आयुष्यात आलात आणि मी मोकळेपणाने गायला लागले. तुमचा विश्वास बसणार नाही पण मलाच माझं गाणं आवडायला लागलं. त्यासाठी मन मोकळं असायला लागतं ना, तरच सूर लागतात. आज बघितलं ना तुम्ही, मला काही जमतच नव्हतं कारण तुम्ही नव्हतात ना माझ्याजवळ. का नाही आलात? एखादी खूण करायची होती म्हणजे मला कळलं असतं. तुम्ही आलात, असं गाणं ऐकतात. मगाशी जसं मी तुमच्याशी बोलत असताना अचानक वाऱ्याची झोळूक आली आणि मला कळलं तुम्ही आहात, कारण तो वारा तुम्हाला स्पर्श करून माझ्याजवळ येत होता. अगदी शहारून गेले होते मी. खरं सांगा, तुम्हालाही माझी आठवण स्वस्त बसू देत नाही आहे ना? जय मॅम, अशा एकट्याच का बोलताय? आई आशुतोषशी बोलतेय. तिला असं वाटतंय की ते तिच्या जवळ आहेत आणि ते सगळं तिचं बोलणं ऐकतायत. यश, पण हे नॉर्मल नाहीये. आपण त्यांना डॉक्टरांकडे घेऊन जाऊया का? त्यांना क्लिअरली मदतीची गरज आहे. नाही नाही आरोही, नको. आत्ता तिला या बोलण्यानेच मदत होतीये. आपण ना आता फक्त तिच्यावर लक्ष ठेवूयात, ती मध्ये पडायला नको. आई आजारी नाहीये, ती फक्त दुःखात आहे. हो यश, मला कळतंय, पण आत्ता त्यांना बरं करणं जास्त गरजेचं आहे. तसं जर का नाही केलं ना तर हातातून दिवस निघून जातील आणि नंतर त्यांना बरं करणं खूप अवघड. नाही होणार असं. ऐक माझं, आपण आईला डॉक्टरांकडे नेण्यापेक्षा जे ठरवले त्यासाठी प्रयत्न करूयात ना. आई पुन्हा गायला लागली पाहिजे आणि माझी खात्री आहे त्याने ती पटकन बरी होईल. यश, हे बघ, तू म्हणतोयस ते मला कळतंय. आपण त्यांना एकदा डॉक्टरकडे नेऊ, त्यांना म्हणू देत की हे नॉर्मल आहे, म्हणजे मग आपण. नाही आरोही. अरे नाही.